नमस्कार प्रिय लाडक्या भावजीनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर। भावजी, माझ्या एका मित्राची आणि त्याच्याच असलेल्या शेजारणीची वहिनीची झालेली कथा होती, चला मग त्याच्याच तोंडातून सांगते। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेश आहे। मी आत्ता 32ला, दिसायला तर तरुण होतो पण मी अजून काही लग्न माझं झालं नव्हतं। माझ्या मित्राचं झालतं आणि ते माझ्यासमोरच राहायचा। अगदी आम्ही पहिल्यापासून सोबतच होतो आणि नशिबाने त्याचं लग्न झाल्यानंतर तो पण तिथेच राहायला आला होता। त्याचं दुसरीकडे घर होतं पण आमच्या गल्लीमध्येच त्याचं राहणं चालू झालं। तो सतत कामासाठी बाहेरगावी असायचा आणि त्याची असलेली बायको मी तिला बहिणी म्हणत असायचो। स्वभावाने खूपच चांगले पण तेवढंच असलेलं तिचं गुण पण एवढं काही चांगले नव्हते। सतत कोणाशी तरी घरी असली का फोनवरती बोलायची। मी विचारलं तर म्हणायची माझ्या माहेरून घरचे फोन करतात आणि मी त्यांनाच बोलत असते। दिसायला देखणी होती आणि तेवढीच पण सुंदर पण होती। अगदीच रसाळ आणि मादक तेवढीच असलेली चावट स्वभावाची होती। तिला आपण जर बोलायला लागलो तर ती पण त्याच शब्दामध्ये समोरच्याला बोलत असायची। नेहमीच ती आमच्या घरी येतच असायची। अर्थात आमच्या घरच्यांची तिची चांगलीच असलेली ओळख मात्र झाली होती। हळूहळू ती पण मला आवडू लागली होती। एक दिवस जरी ती मला नाही दिसली तरी माझा दिवस मात्र जात नसायचा। कधी तिला पाहतोय आणि कधी तिच्याशी बोलतोय असंच काहीसं मला होऊन जात असायचं। एक दिवशी अशीच ती माझ्यासमोर बसली होती आणि मी नुकतंच घरातून आलो होतो, पण ती बसताना व्यवस्थित बसली नव्हती। तिचं असलेलं सगळं मला दिसत होतं। अर्थात मला तिची छकुली माझ्या नजरेस पडली। अगदीच तिच्यासारखीच अगदी देखणी आणि अगदी गोरेपान होती, पण तिला पण कदाचित माहिती होतं की तिचं काहीतरी दिसत आहे। तिने सावरून बसण्याऐवजी अजूनच जास्त मला दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस मला असं समजलं की कदाचित तिला पण तेच पाहिजे जे मला पाहिजे होतं। मी तिच्याकडे बघून हसलो आणि म्हटलं की मग काय म्हणताय? तर त्या म्हटल्या काही नाही, तुमच्याकडेच। त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही खूपच सुंदर दिसताय आणि आज तर सगळ्यातपेक्षा सुंदर दिसत आहात। त्या हसल्या आणि म्हटल्या हो का, खरंच म्हणताय का उगीच नावाजताय? तर ते असं म्हटल्यावर मी म्हटलं हो खरं दिसताय, तुम्हाला एक बोलू का? तर त्या म्हटल्या हां बोल ना, तुम्ही अगदीच नाही का मला दाखवलं आहे तर माझी खूप इच्छा झाली आहे। त्या म्हटल्या काय बाय ग? त्या लाजल्या आणि म्हटल्या तुम्ही पाहिलं का मग काय म्हणता? त्यावेळेस मी म्हटलं की वहिनी काय पण होऊ द्या, आज माझी खूप इच्छा झाली आहे, मला द्याल का नाही तुम्ही? तर त्या म्हटल्या हो म्हणून तर मी तुम्हाला असं काही दाखवते। त्यांना मी आता बोलून चांगलंच असलेलं गरम केलं। मी त्यांना म्हटलं की तुम्हाला तेल लावून दणके देण्यात जी मजा येईल ते तुम्हाला अजूनपर्यंत कोणी बोलले नसेल। माझा लय मोठा आहे, बघूनच तुम्ही चकित व्हाल असं मी म्हणताच त्या म्हटल्या हो का भाऊजी, मग कधी करायचं नियोजन? आमच्या पण घरी कोणी नव्हतं आणि ती पण एकटी। मी म्हटलं चला मग घरी आसपास आधी बघितलं, कारण की आमच्या असलेल्या गल्लीमध्ये अगदीच काही जरी झालं तरी सगळे चर्चा होत असायची। मग काय, मी घेऊन तिला आतमध्ये गेलो। आधी खिडक्यांचे पडदे व्यवस्थित लावले होते, कारण की बाहेरचा उजेड घरामध्ये आला की सगळं असेलेलंच काम बिघडायचं। त्यामुळे आतमध्ये चांगला अंधार हवा आणि कोणी पाहू नये म्हणून खिडक्या लावून चांगलेच पडदे त्याचे लावले। त्यांना मिठीतच घेतलं, हळूहळू माझा असलेला त्यांना दाखवलं। माझं मुसळ पाहून तर त्या नुसत्याच्या कितच झाल्या आणि मी म्हटलं पटकन तुमची छकुली पण दाखवा। त्यांनी पण दाखवली आणि मी चांगलीच तिला लाल केली होती तिच्या झोंपरच्या वरून। ज्यावेळेस मी त्यांना अगदी माझ्या हाताने दणके आणि लाल करत होतो त्यावेळेस त्यांना मात्र आनंद त्यांचा गगनातच मावत नव्हता। चांगलेच मग मी त्यांना असे काही दणके देऊ लागलो की त्या वेडेपिशा झाल्या। मी त्या दिवशी थांबलो नाही आणि कसाकस दणके देऊन पूर्ण त्यांची शांत केली। तर कशी वाटली तुम्हाला ही आमच्या समोरच्या बहिणीची कथा, ते नक्की सांगा। आणि हो, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।